नमस्कार मंडळी, मी तृप्ती. आपले यूट्यूब चॅनल @TruptiHingmireCookingVlogingvideo तुम्हा सर्वांचं स्वागत करते आणि आजच्या या कुकिंग अँड ब्लॉगिंग व्हिडिओला सुरुवात करते. सॉरी, आज कुकिंग नाही आहे. आज मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. आज तुम्ही पाहणार आहात गणपती विशेष ब्लॉगिंग व्हिडिओ पाहणार आहात. हो गाईज, आज तुम्ही गणपती विशेष ब्लॉगिंग व्हिडिओ आज तुम्ही पाहणार आहात. पुण्यातल्या गणपतींचं कशा पद्धतीने ढोल ताशांच्या गजरामध्ये पुण्यातल्या गणपतीचं आगमन झालेलं आहे आणि त्यांची स्थापना झालेली आहे आजच्या या ब्लॉगिंग व्हिडिओमध्ये तुम्ही पाहणार आहात. मी तृप्ती, आपले यूट्यूब चॅनल @TruptiHingmireCookingVlogingvideo तुम्हा सर्वांचं स्वागत करते आणि आजच्या या नवीन कुकिंग अँड ब्लॉगिंग व्हिडिओला सुरुवात करते. आणि हो गाईज, आज ज्यांचा वाढदिवस आहे त्यांना विश यू मेनी मेनी हॅपी रिटर्न्स ऑफ द डे. त्यांची सर्व मनोकामना पूर्ण ही स्वामी चरणी प्रार्थना. तर पहा गाईज, जसं मी तुम्हाला पहिलं सांगितलं की आज रेसिपी येणार नाही आहे, पण सवयीनुसार कुकिंग अँड ब्लॉगिंगवरती ते सवयीनुसार शब्द निघून जातात. पहा, तर उद्या तुम्हाला रेसिपी नक्की पाहायला मिळेल. शेअर करणार आहे ते म्हणजे पुण्यातल्या गणपतींचं कशा पद्धतीने ढोल ताशांच्या गजरामध्ये कशा पद्धतीने आगमन झालेलं आहे आणि त्यांची स्थापना झालेली आहे हे मी तुमच्यासोबत आज शेअर करणार आहे. ॲक्च्युली आजचा व्हिडिओ ब्लॉगिंग करणं माझ्या मनातसुद्धा नव्हतं, मनीध्यानीसुद्धा नव्हतं, पण मी जेव्हा पुण्यामध्ये गेले तेव्हा मला स्वतःलाच शूट करणं हे आवरलं नाही. पहा, तर म्हणलं चला, आपले काही यूट्यूब फॅमिली आहे जी पुण्यात आहे किंवा पुण्याच्या बाहेर आहे किंवा ह्या देशाच्या बाहेर आहेत, त्यांना काही कारणाने पुण्यातले गणपती पाहायला मिळत नाही किंवा कशा पद्धतीने पुण्यातल्या गणपतीचं आगमन झालेलं आहे, कशी स्थापना झालेली आहे हे काही कारणामुळे पाहायला मिळत नाही. तर चला, तर मग म्हणलं आपण तरी जेवढं शक्य होईल तेवढं आपण आपल्या यूट्यूब फॅमिलीसोबत ह्या पुण्यातल्या गणपतींचं कशा पद्धतीने आगमन झालेलं आहे आणि कशी स्थापना झालेली आहे हे आपण आपल्या यूट्यूब फॅमिलीला आजच्या या व्हिडिओमध्ये दाखवूयात म्हटलं. म्हणून हा व्हिडिओ खास तुमच्यासाठी आहे. पहा, खास त्या लोकांसाठी आहे की ज्यांना पुण्यात येऊन पुण्यातले गणपतीचं कशा पुण्यात स्वतः प्रत्यक्ष येऊन त्यांना हे गणपतीचं आगमन कशा पद्धतीने झाले हे पाहता आलेलं नाही किंवा दर्शनासाठी येता आलेलं नाही किंवा ते देशाबाहेर आहेत किंवा पुण्याच्या बाहेर राहतात, त्यांच्यासाठी आजचा हा खास गणपती विशेष व्लॉगिंग व्हिडिओ आहे. तर पहा गाईज, पाहूयात आपण. तर चला, तर मग पाहूयात आपण पुण्यातल्या गणपतींचं ढोल ताशांच्या गजरामध्ये कशा पद्धतीने आगमन झालेलं आहे आणि स्थापना झालेली आहे. तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये पाहायला मिळणार आहे ते म्हणजे ढोल ताशांच्या गजरामध्ये गणपतीचं कशा पद्धतीने आगमन झालेलं आहे, तसेच दगडूशेठ गणपतीचं तुम्हाला दर्शन होणार आहे, तसेच तुळशीबागेतल्या गणपतीचंही तुम्हाला दर्शन होणार आहे. तर चला, तर मग व्हिडिओला स्टार्ट करूयात. Thank you.
घ्या, नारळ घ्या, तोरण घ्या, तोरण नारळ तोरण घ्या, नारळ घ्या. अशा पद्धतीने पुण्यातल्या गणपतींचं ढोल ताशांच्या गजरामध्ये सुंदर असं हे आगमन झालेलं आहे आणि स्थापना झालेली आहे. तर गाईज कसा वाटला तुम्हाला आजचा व्हिडिओ? आवडला का तुम्हा सर्वांना? 100% गॅरंटीने सांगते आजचा व्हिडिओ तुम्हा सर्वांनाच आवडला असेल, हो की नाही? तर आजचा व्हिडिओ आवडला असेल तर आपले यूट्यूब चॅनल @TruptiHingmireCookingVlogला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद पुन्हा एकदा आपल्या या सर्व यूट्यूब फॅमिलीला, माझ्या व माझ्या परिवाराकडून गणेश चतुर्थीच्या खूप खूप मनपूर्वक शुभेच्छा.